भाजपाचे महाविकास आघाडीच्या विरोधात धुळ्यात आंदोलन। तत्कालीन महाविकास आघाडी उबाठा सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी धुळे शहरच्या वतीने काँग्रेस उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा निषेध करीत महाविकास आघाडीचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। राज्यात गेल्या 20 वर्षापासून शिक्षण सेवक, कंत्राटी प्राध्यापक, आरोग्य सेवक, ग्राम सेवक, कृषी सहायक अशी सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जात होती आणि आता हीच मंडळी विरोधात जाऊन चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे। स्वर्गीय विलासराव देशमुख ते पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहभागी होत वसुली सरकारला आपला पाठिंबा दिल्यामुळे तत्कालीन कंत्राटी सरकारनेच अनेक बेरोजगारांची प्रताडणा केली असल्याचा आरोप यावेळी भाजपाच्या वतीने करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारचा भ्रष्टाचार उघड करत भांडाफोड केला आहे। त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे। त्या अनुषंगानेच आज धुळे महानगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन शहरातील महाराणा प्रताप चौकात करण्यात आले। प्रसंगी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात येऊन त्याचं दहन करण्यात आलं। या आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता पार्टी धुळे महानगराचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, धुळे लोकसभा संयोजक राजवर्धन कदमबांडे, धुळे विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल, भीमसिंग राजपूत, जयश्री अहिरराव, किरणताई कुलेवार, प्रदीप करपे, जितेंद्र चौटिया, ओम प्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, भारती माळी, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, पृथ्वीराज पाटील, प्रथमेश गांधी, नंदू सोनार, आरती पवार, रवी बेलपाठक, डॉक्टर महेश घुगरी, डॉक्टर माधुरी बोरसे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास आघाडी सरकारने जो नोकर भरतीविषयी तयार काढलेला होता आणि आज ते आमचे भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात आज उलट्यात म्हणजे गेलं, त्यांनी चुका त्यांनी केला आणि त्या चुकांचं प्रायश्चित्त आमच्या डोक्यावर ढकलत आहे असा कंगावा करत आहे। म्हणून आम्ही आज या उपाटा सरकारचा धिक्कार आणि निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आम्ही या तत्कालीन उबाटा सरकार ज्याचे शिलेदार आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेसचे नेते राजीव गांधी, राहुल गांधी, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी प्रायव्हेट नोकर भरतीचा जो जी आर काढला होता, तो जी आर काढल्यानंतर आज तेच लोकांची दिशाभूल करत आहेत का भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते प्रायव्हेट माणसांना प्रायव्हेट नोकर भरती करत आहे। परंतु काल आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्यांचा पर्दाफाश केला आणि तो जी आर ही रद्द केला। एकीकडं तो जी आर रद्द झाला याचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचं अभिनंदन करतो, शिंदे सरकारचं अभिनंदन करतो। आणि दुसरीकडे या तत्कालीन उबाटा सरकार यांनी दिशाभूल करणारा जो जी आर काढला त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आहे। याला तर चोराचा उलट्या बोंबा असं म्हटलं जाईल आणि हे चोर कायम उलट्या बोंबाच मारत राहतील आणि म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आहे।